हव्याची गुलाबजामुन बऱ्याच वेळेला फसतात अशी बऱ्याच जणींची तक्रार असते आणि त्याचप्रमाणे सध्या बाहेरून आलेला खवा वापरायलाही थोडीशी भीती वाटते आहे तर आज आपण गीट्सचे किंवा रेडीमिक्सचे गुलाबजामून परफेक्ट कसे बनवायचे ते बघणार आहोत तुम्ही बघताय अगदी आतवर खोलवर इथे पाक गेलाय आणि अगदी लुसलुशी चविष्ट असे हे गुलाबजामून तयार झालेत तर स्वाद मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत हे गीट्सचे गुलाबजामुन बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्रामचं गीट्सचं पॅकेट वापरलंय या गीट्सचं पॅकेट आपल्याला एका बाउलमध्ये ओपन करायचे आणि त्यामध्ये आपल्याला अंदाजे शंभर ते एकशे वीस एम एल पाणी घालायचे आता हे एम एलचं माप आपल्याकडे नसतं तर जोपर्यंत घट्ट मऊसर गोळा मळला जात नाही तोपर्यंत यामध्ये पाणी घालायचे आणि अशा पद्धतीने हा गोळा आपल्याला मळून ठेवायचा आहे इथे एक टीप आहे की हा गोळा जितका आपण जास्तीत जास्त मळून अगदी व्यवस्थित मऊसर करू तितके गुलाबजामून दिसायला छान होतात आणि गुलाबजामवर क्रॅक्स येत नाहीत आता यामध्ये पाण्याच्या ऐवजी इथे तुम्ही दुधाचाही वापर करू शकता म्हणजे जामुनला अजून थोडी जास्त टेस्ट येते लॉकडाऊनच्या सुरुवातीला जे अनेक प्रयोग प्रयोग झाले त्यापैकीच हा एक आहे बनवणाऱ्या हातांवरून तो तुम्हाला कळतही असेल ती इथे आपल्याला अंदाजे सहाशे ग्राम साखरेमध्ये सहाशे चाळीस ग्राम पाणी घालायचे जे, जे पाकिटावर लिहिलेलं माप आहे ते एक्झॅक्टली माप मी इथे सांगतेय यामध्ये थोडीशी वेलची घालून हे आपल्याला अंदाजे पाच मिनिट मध्य माचेवर उकळायचंय जामुनचा पाक फारसा घट्ट नसतो पाच मिनिटामध्ये थोडासा हाताला चिकटसर वाटणारा असा पाक तयार झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता हे जे गोळा आपण बनवून ठेवला होता या गोळ्याचे आपल्याला चाळीस गुलाबजामून तयार करून घ्यायचे हे सगळं पाकिटावर लिहिलेलं आहे ते तुम्हाला काळजीपूर्वक वाचाय आणि वाचायचं आणि त्याच्याप्रमाणे एक्झॅक्टली जर गुलाबजामून बनवले तर ते अगदी परफेक्ट बनतात ते माप अगदी करेक्ट आहे म्हणजे यापासून अगदी लहान जरी वाटत असले तरी चाळीस गुलाबजामून जरी बनवले तरी पाकात घातल्यानंतर ते गुलाबजामून अगदी व्यवस्थित फुलतात आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे होतात तर हे चाळीस गुलाबजामून अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे पण हे करताना आपण व्यवस्थित हातावर मळून आपल्याला अगदी मऊ सर आणि वरती क्रॅक नसलेले असे गुलाबजामुन बनवायचेत म्हणजे ते नंतर दिसायला अतिशय सुंदर दिसतात गुलाबजामून तळताना गॅसची आस खूप मोठी ठेवायची नाहीये मंद ते मध्यम आचेवर अशा पद्धतीने सारखं हलवत गुलाबजामून एकसारख्या रंगावर तळले तर रंगा ते नंतर दिसायला छान दिसतात अशा पद्धतीने हे गुलाबजाम तळे गेले की लगेच गरम गरम गुलाबजाम आपल्याला पाकामध्ये नाही घालायचेत तर दुसरी बॅच तयार व्हायची वाट पाहायची आहे दुसरी बॅच आपण तयार करेपर्यंत हे पहिले गुलाबजाम थोडेसे कोमट होतील तर हे कोमट गुलाबजाम कोमट पाकामध्ये आपल्याला घालायचेत जरी आता ते थोडेसे लहान आकाराचे दिसत असले तरी दुसऱ्या दिवशीपर्यंत हा पाक या गुलाबजाम मध्ये अगदी व्यवस्थित मुरतो आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत अगदी लुसलुशीत चविष्ट आतवर पाक गेलेले हे गुलाबजाम तयार होतात तर सध्या तुम्हाला बाहेर बाजारात खवा मिळत नसेल किंवा बाहेरचा खवा वापरायची भीती वाटत असेल तर हा किट्सचा अतिशय सोपा आणि सुंदर असा पर्याय यापासून बनलेले गुलाबजाम अतिशय चविष्टही होतात आणि दिसायलाही अतिशय छान होतात तर अशा पद्धतीने रेडीमिक्स पासून बनवलेला हा गुलाबजामचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि स्वाद मराठीला नक्की सबस्क्राईबही करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान छान रेसिपीसह धन्यवाद